नादब्रह्म कलादेवी ग्रुपच्या वतीनं दगडूशेठ गणपती समोर चांडा वादन करण्यात आलं. दरवर्षी या ग्रुपच्या वतीनं गणेशोत्सवात एक दिवस अशा प्रकारे बाप्पासमोर वादन करण्यात येत आहे. या वाद्याचा कर्नाटकातील तुळुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. चेंदा हे केरळ राज्यातील एक दंडगोलाकार पर्क्युशन वाद्य आहे. तुळुनाडूमध्ये हे चेंदा म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे वाद्य त्यांच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग म्हणूनही परिचित आहेत. हे वाद्य केरळमध्ये 300 वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय आहे. असे हे वाद्य पाहण्याचा आणि त्याचे वादन ऐकण्याचा आनंद पुणेकरांना यंदाच्या गणेशोत्सवात घेता आला. वादन आहे, याचं नाव चंडा ह्याला म्हणतात. हे वादनचा उल्लेख पुराणोमध्ये सुद्धा आहे. म्हणजे सत्ययुगमध्ये जे समुद्रमंथन झाली होती त्याच्यामधनं प्रकट झालेला एक वादन आहे. आज आम्ही जे वाजवलं ते चंबड ताल म्हणून तालावर, हे जे बीट्स दिसते ते पूर्ण तालावर चालते. त्याशिवाय हे वाजवत नाही, नुसतं ड्रमसारखं आम्ही वाजवत नाही, हे तालावर चालते. म्हणजे एक एक जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही जाता हे अलतालम आहे, हे ताल देतात. दुसरा हे बालंदला म्हणून आहे, हे पण तालावर चालतं. दुसरा हे दोन्ही बीटावर ते चंडा म्हणून आहे, अडंदला म्हणतात, ते वाजवतात. असं आमचं आहे. आमचं ग्रुपचं नाव नादब्रह्म कलावेदी आहे. 20-22 लोकांचं आमचं ग्रुप आहे. आणि गेले कोरोनाच्या आधी 2 वर्षापासून आम्ही इथं बाप्पांच्या समोर सादर करायचं आम्हाला संधी भेटतो. हे वर्ष पण भेटलं, त्याच्याबद्दल दगडूशेठ हलवाई ट्रस्टला आणि सगळ्या मित्रबंधूंना आभारी मानतो.